तर बालमित्रांनो, पुढचं गणित आहे आपल्यासमोर. आता याच्या ठिकाणी काय दिलं आपल्याला त्यांनी, 247 + 176 म्हणजेच काय, 247 + 176 आपल्याला करायचे आहे. तर मित्रांनो, सर्वात आधी आपण काय करूया, बघा आता युनिट प्लेसवरती कोण आहे, हा आहे आपला युनिटचा कॉलम, हा आहे आपला टेनचा कॉलम आणि हा आहे आपला हंड्रेडचा कॉलम, ठीक आहे. सो पहिल्यांदा इथे किती आहे, 7 आहे आणि ते 6 आहे. सो मी काय करतो, इथे 7 स्टिक्स घेतो. हां चला, आता 7 6 माझ्यासोबत काउंट करा बरं. 1 2 3 4 5 6 आणि 7, ओके. पुढे आहे 6, तो आपण इथे 6 स्टिक्स घेऊया. सो 1 2 3 4 5 6, ओके. चलो आता आपल्याला काय करायचं आहे, 7 6 ॲड करायचे आहेत. आपण एक एक आता ॲड करत जाऊया. आता हे ऑलरेडी आहेत 7, सो एक मी ॲड केला, झाले 8 9 10 11 12 आणि हे 13. येस, सो आपल्याकडे किती आले, हे टोटल 13 युनिट्स तयार झाले, ओके ना, सिंगल सिंगलचे युनिट्स तयार झाले. सो इथे मी लिहील 13 युनिट्स यू, ओके. सो इथे आपल्याकडे 13, पण इथे फक्त एकाचे स्पेस आहे, तर आपण काय करणार, 13 यूला आपण स्प्लिट करायचं का, येस. आता आपण काय करूया, 13 यूमध्ये 10 एक आपण बंच बनवूया. सो मी काय केलं, ह्या 10 एक बंच बनवला. सो इथे तयार झाले याच्यामध्ये 1 T, ओके. इथे काय तयार झाला, हा 1 T तयार झाला आणि हे 3 U, ओके, समजलं. सो आता काय होईल, हा 3 युनिट्स इथे येऊन बसतील. सो इथे आपण लिहिले 3 आणि हा जो 10 आहे हा पुढे जाईल कॅरी, बाबा तू तुझ्या घरी जा, आम्हाला तू परवडत नाही, ओके. सो आपण याला इकडे पाठवलं, ठीक आहे. सो विद्यार्थी मित्रांनो, आपण इथे काय लिहिणार, इथे 1 लिहिणार. आता मित्रांनो, मला माहिती आहे तुम्ही काय करता, इथे असं 7 + 6 तुम्हाला कळलं, हा 13 आले ना. सो आपण काय करूया, हा आकडा जो आहे ना तो आपण इथे लिहूया आणि हा 1 जो आहे ना त्याला आपण पुढे पाठवू, असंच करता ना तुम्ही. पण त्याच्यामागे काय लॉजिक आहे, आपण व्यवस्थित बेसिक कन्सेप्ट घेऊन आपण शिकत आहोत की नाही. सो 13 U मधले 10 आपण सेपरेट केले, त्याची मोळी बनवली, बंच केला, आपण त्याला 10th पाठवलं आणि युनिट्सवाले आपण इथे घेतले. सो हा आपला युनिट्सचा अंक आपण इथे लिहिला आणि 10th अंक जो आहे आपण पुढे पास ऑन केला, बाकी काही नाही, एवढं सोपं आहे. सो आता आपण ह्यांना काउंट करूया. सो आता तिथे किती आहेत, 4 आहेत, पण हे 4 काय आहेत, हे 4 10s आहेत, ओके. सो आपण 10 4 अशा मोळ्या इथे मांडूया, ठीक आहे. चला आपण इथे मांडू, चला आपल्याकडे भरपूर जागा आहे. सो आता 4 1 2 3 आणि 4, तुम्हाला मराठी अंकसुद्धा माहिती पाहिजे. सो 1 2 3 अँड 4, हे झाले 4. आता पुढे किती आहेत, 7 आहेत, ओके. सो 1 2 3 4 5 6 आणि हे 7, ओके. हे झाले 7 आणि एक आपल्याकडे आलेला पाहुणा, तो आहे हा 1 इथे, ओके. सो आधी आपण काय करूया, आधी घरातले जे आहे त्यांना मिळवूया, ठीक आहे. सो आता आपण काय करूया, 7 4 मिक्स करूया. सो 7 पुढे 4 काउंट करा, 8 9 10 11, ओके. सो 7 + 4 होतात 11, पण हा एक अजून एक पाहुणा आलेला, त्याला पण आपण ॲड करूया. हे झाले किती, 12, येस. पण आता विद्यार्थी मित्रांनो, इथे सुद्धा काय आहे, एकाचीच जागा आहे. सो आपण इथे किती झाले, आपल्याकडे 12 T तयार झाले. सो 12 T, आता आपण काय करूया, यांना स्प्लिट करूया. सो आपण काय करणार इथे, आता ह्या 10 T आपण एक मोळी बनवणार, ओके. सो 10 T ही मोळी तयार झाली, म्हणजे काय झाले, हे किती झाले टोटल, हे टोटल झाले 100. हा मोठा जम्बो आपण बंच तयार केला, ओके. सो हा जम्बो बंच काय करेल, आता आपण याला स्प्लिट केलं 1 H, ओके. किती बंच आहे, हा एकच बंच आहे ना आपला जम्बोचा, येस, हा आपला जम्बोचा एकच बंच आहे. सो आपण याला इथे मांडूया, ठीक आहे. सो आता मी इथे मांडला, हा माझा एक मोठासा बंच तयार केला, मोळी तयार केली मोठी, समजा मी मोळी तयार केली असं समजा मनातल्या मनात, ठीक आहे. आता मी ते करत नाही, पण तुम्ही ॲज्युम करा, ठीक आहे. सो ही माझी मोठी मोळी तयार झाली, अरे 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 अरे, हां झाली तयार झाली, आपण असं ठेवूया. आणि हे 2 T इथे, सो 2 T इथे आले, समजलं. चला आता आपण काय करणार, ह्या मोठा जो मोठा बंच आहे ना, आपण ह्यांना टुनुक 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 ह्यांना इकडे पाठवूया त्यांच्या घरी. सो आपण काय केलं, इथे एक इथे मांडला, बंच किती होता, एकच होता. सो 1 H आपण इकडे शिफ्ट केला आणि 2 T मधला 2 इथे आला.
तर मित्रांनो आज मला काय समजलं, हा जो टू टी आहे ना, टी टेनचा प्लेस इथे आला, हा एचचा जो आहे पाहून त्याला पुढे पाठवलं. येस, आता इथे किती आहे, तिथे आहे टू आणि वन. सो 100 प्लेसमध्ये टू म्हणजे किती झाले हे, टू म्हणजे 200. वन म्हणजे इथे किती झाले हा, कारण ह्याची प्लेस व्हॅल्यू किती आहे, त्याची 100 प्लेस व्हॅल्यू आहे. सो हा 200, हा वन. सो 2 + 1 = 3 आणि 3 + हा कॅरी आलेला 1. सो हा कॅरी पण आपल्याला काउंट करायला पाहिजे. सो विद्यार्थी मित्रांनो, हा आपण काउंट केला. सो 3 + 1 झाले 4. सो आपण इथे लिहूया 4. सो माझ्याकडे किती आलं, माझं आन्सर काय आलं. सो जेव्हा 247 याच्यामध्ये आपण ॲड केलं 176 176, वी गेट आन्सर, आपल्याला उत्तर मिळतं 423, म्हणजेच काय 423. बालमित्रांनो, यांना आपण काय करूया, आता स्प्लिट करून बघूया. ओके, सो 4 2 3 ह्याला मी काय केलं, स्प्लिट केलं. सो हे काय झाले, हे आहे 400. 4 म्हणजे 400, 2 म्हणजे 20 आणि 3 म्हणजे इथे 3 युनिट प्लेस. ओके, सो हे तयार झाले आपले 423 आणि हे माझा आन्सर असं आलेला आहे. समजलं तुम्हाला, आपण त्या नंबरला सुद्धा एक्सपांड करून सुद्धा पाहिलं, तर आय थिंक तुम्हाला हा प्रश्न व्यवस्थित समजला असेल. आता आपण भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. थँक्यू, बाय.